शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सोनालिका ट्रॅक्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे पॉवरफुल इंजिन जे देते अधिक ताकद, तेही झिरो मेंटेनन्स मध्ये। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे। त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीशी सलगी करणारे भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना मतदारसंघामध्ये ऊत आला आहे। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पंढरपूरमध्ये दौरा आहे। या दौऱ्यामध्येच कल्याणराव राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। जर कल्याणराव काळेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास भाजपला हा मोठा धक्का ठरणार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याणराव काळेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। सध्या भाजपमध्ये ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे। कल्याणराव काळे हे विठ्ठल परिवारातील मातब्बर नेते समजले जातात। जर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास पोटनिवडणुकीत विठ्ठल परिवाराला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे।